अपंग हक्क अधिनियम 2016 कायद्यानुसार अपंग बोगस प्रमाणपत्रावर आडा बसावा म्हणून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अपंगांना UDID वैश्विक ओळखपत्र हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी अपंग तपासणी कार्यक्रम सुरू असते व त्यांना अपंगत्व तपासून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु दर बुधवारी ग्रामीण भागातील अपंगांना फसवेगिरी करणारे दलाल तेथे उपस्थित राहून अपंगांची दिशाभूल करून पैशाची लुबाडणूक करतात व त्यांना बोगस अपंग प्रमाणपत्र बनवून देतात. अशा अनेक तक्रारी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीकडे प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात यापूर्वी सुद्धा तक्रार करण्यात आली होती पण कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरी आपण आपल्या स्तरावरून दर बुधवारी तेथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा व अपंगांची होणारी लुबाडणूक थांबविण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने देण्यात आला. निवेदन करते शेख बब्बू, मयूर मेश्राम, राजिक शहा, प्रभाकर राऊत, रणजित सूल, शेख रुस्तम, राहुल वानखडे, राहुल रामटेके, मुस्तफा खान, लक्ष्मीकांत मानकर हे प्रमुख उपस्थित होते. आज दिनांक 4/8/2021 ला सामान्य जिल्हा रुग्णालय अमरावती येथे एक निवेदन देण्यात आलेलं आहे. जे अपंग लोक सर्टिफिकेट बनवण्यासाठी येत आहे त्यांना दलाल लोक लुबाडत आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी सिव्हिल सर्जन यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.